रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे यांचे रवींद्र मिनी स्टोर आपल्या सेवेत। खास दिवाळी निमित्त सर्व मिनी स्टोर मध्ये 50% डिस्काउंट तसेच भरपूर व्हरायटीची धूम। आजच जवळच्या रवींद्र मिनी स्टोरला भेट द्या, तोच दर तीच सेवा। रवींद्र मिनी स्टोरचा माल कोणत्याही शाखेमध्ये चेंज करू शकता। हिरवडे येथील धनाजी पाटील यांचे उपोषण मागे कारवाई करण्याचे प्रशासनाने दिले लेखी पत्र। हिरवडे खालसा तालुका करवीर येथे शौचालयाच्या कामात केलेला भ्रष्टाचार, राष्ट्रीय पेयजल योजना व दलित समाजातील बोगस कागदपत्र आधारे मंजूर करण्यात आलेली व्यायामशाळा या संदर्भात गेल्या 8 दिवसापासून सुरू असलेले धनाजी पाटील यांचे उपोषण आज अधिकाऱ्यांनी चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मागे घेण्यात आलं। हिरवडे येथील सामाजिक कार्यकर्ते धनाजी पाटील यांनी ग्रामपंचायतीत सरपंच सदस्य व ग्रामसेवक यांनी शौचालय कामातील अनुदान, राष्ट्रीय पेयजल योजना व दलित समाजातील व्यायामशाळा, घरकुल आवास योजना या सर्व कामांमध्ये ग्रामसेविका प्रियंका पाटील यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून सरपंच व सदस्यांच्या संगनमताने लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे असा आरोप धनाजी पाटील यांनी केला होता। यासाठी गेली 8 दिवस ते ग्रामपंचायत कार्यालय शेजारी उपोषणाला बसले होते। सोमवारपर्यंत कोणतीही तडजोड न झाल्याने मंगळवारी आत्मदहनाचा इशारा दिला होता। यामुळे प्रशासन खडबडून जाग होऊन या ठिकाणी सकाळपासूनच अग्निशमन, आरोग्य विभाग, पोलीस कर्मचारी व प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते। सकाळी 11 वाजता जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे, करवीर गट विकास अधिकारी जयवंत उगले, PSI अभिजित भोसले, हवालदार रवी पाटील उपोषणाच्या ठिकाणी दाखल होऊन उपोषणकर्ते धनाजी पाटील यांच्याशी चर्चा केली। त्यांनी केलेल्या सर्व आरोपांची चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाईल असं लेखी आश्वासन दिल्यानंतर शिवसेना उपजिल्हा प्रमुख शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते सरबत घेऊन उपोषण सोडण्यात आलं। यावेळी करवीर तालुका शिवसेना प्रमुख संदीप कारंडे, राजर्षी शाहू दिव्यांग आघाडी जिल्हा अध्यक्ष संजय जाधव, KP पाटील, गावातील नागरिक उपस्थित होते। हिरवडे गावात सुरू असलेले आंदोलन आज शासकीय अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार आज सोडवण्यात आलेले आहे। या आंदोलनात केलेले आरोप कोणते तथ्य नाही, तरी स्ट्रक्चरल ऑडिट लवकरात लवकर करून घेतील। राष्ट्रीय पेयजलचे चौकशीसाठी अर्ज वर्ग केलेले आहेत, त्याची चौकशी चालू आहे, तरी सर्व चौकशी पूर्ण झाल्यानंतर काही दोष आढळल्यास प्रशासनाकडून योग्य ती कारवाई होईल। महानकर न्यूज साठी हिरवडे खालसाहून तानाजी पोवार।